नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी दाशरथे आपलं स्वागत करते चालू वर्षाचा स्वच्छता सर्वेक्षण अहवाल जारी मराठवाड्यातल्या एकाही शहराचा पहिल्या शंभर शहरात समावेश नाही राज्यातल्या सर्वोत्कृष्ट नगरपरिषदा तसंच महापालिकांचा गौरव उस्मानाबाद नगरपरिषदेला अवर्ग नगर परिषदेचा अवर पुरस्कार भिलार या देशातल्या पहिल्या पुस्तकांच्या गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि जालन्याच उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांना तीन लाख रुपयांच्या लाच प्रकरणी अटक चालू वर्षाचा स्वच्छता सर्वेक्षण अहवाल काल नवी दिल्लीत जारी करण्यात आला या अहवालात पहिल्या दहा शहरात नवी मुंबईनं स्थान पटकावलं आह केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत ही यादी जाहीर मध्य मध्यप्रदेशातील इंदूर प्रथम क्रमांकावर भोपाळ दुसऱ्या क्रमांकावर तर नवी मुंबई आठव्या क्रमांकावर आहे या यादीत नवी मुंबई पुणे आणि बृहन्मुंबई मुंबई वगळता राज्यातल्या इतर शहरांचा स्वच्छता अहवाल समाधानकारक नसल्याचं या क्रमवारीतून स्पष्ट होतं या यादीत पुणे तेराव्या तर मुंबई एकोणतीसाव्या क्रमांकावर आहे मराठवाड्यातल्या एकाही शहराचा पहिल्या शंभर शहरात समावेश नाही नांदिशे ब्याण्णवव्या क्रमांकावर उस्मानाबाद दोनशे एकोणावीस उदगीर दोनशे चाळीस औरंगाबाद दोनशे नव्याण्णव बीड तीनशे दोन लातूर तीनशे अठरा तर जालना तीनशे अडुसष्टाव्या क्रमांकावर आह एकूण चारश चौतीस शहरांच्या या यादीत भुसावळ हे हशतीसाव्या क्रमांकावर आहाराष्ट्र महाराष्ट्र हे देशातलं पहिलं उघड्यावर शौचापासून मुक्त राज्य करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आह पहिल्या नगरविकास दिनानिमित्त काल मुंबईत राज्यातल्या सर्वोत्कृष्ट परिषदा तसंच महापालिकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते राज्यात आतापर्यंत पन्नास शहरांपैकी दोनशे शहरं उघड्यांवर शौचापासून मुक्त करण्यात आली असून उर्वरित सर्व शहरं तसंच गावं या वर्षभरात निर्बल करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या कार्यक्रमात औरंगाबाद विभागातून उस्मानाबाद नगरपरिषदेनं परिषद्रि नगरपरिषदेचा चार कोटी रुपयांचा पुरस्कार पटकावला गटात हिंगोली नगरपरिषदेला तीन कोटी रुपयांचा प्रथम तर वैजापूर नगरपरिषदेला दोन कोटी रुपयांचा द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला कवर्ग नगरपरिषदेचा पहिला अडीच कोटी रुपयांचा पुरस्कार तुळजापूर नगरपरिषदेला तर दोन कोटी रुपयांचा दुसरा विभागीय पुरस्कार पाथरी नगरपरिषदेला देण्यात आला शासनाच्या विविध नागरी योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी तसंच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांकरता हे पुरस्कार देण्यात आले सातारा जिल्ह्यातल्या भिलार या देशातल्या पहिल्या पुस्तकाच्या गावाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं भिलारवासियांनी देशात आपली आगळी वेगळी ओळख प्रस्थापित केली असून वाचन संस्कृती रुजवून समृद्ध करण्यासाठी साहित्यिक आणि प्रकाशकांनी भिलार इथं येऊन कार्यक्रम करावेत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक यावेळी उपस्थित होते परदेशात अशा प्रकारची संकल्पना रुजू शकते तर आपल्या देशात का नाही या जाणीवेतून पुस्तकाच्या गावाची संकल्पना पुढे आल्याचं तावडे यावेळी म्हणाल शेतकरी कर्जमाफीसह हो इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल कोल्हापूर इथं संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला गेला संघटनेच्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आपला लढा सुरूच राहील असा इशारा खासदार शेट्टी यांनी यावेळी दिला मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य आयोगासमोर मांडण्यासाठी राज्य सरकारला न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आह यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत राज्य सरकारनं यासंदर्भातली कागदपत्रं पडताळणी आणि शिफारशीसाठी मागासवर्ग आयोगासमोर सादर करण्याची परवानगी देण्याची विनंती त्यावर न्यायालयानं सरकारनं याबाबतचा निर्णय घ्यावा असं म्हटलं आहा बहुचर्चित बिल्कीस बांधू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं अकरा दिवशींची जन्मठ्वची शिक्षा कायम ठेवली आहे मात्र यापैकी तिघांना मृत्यूदंड देण्याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळून लावली या प्रकरणी डॉक्टर तसंच पोलीस कर्मचाऱ्यांसह सहा जणांवर फेरफार केल्याच्या आरोपाखाली खटला चालवण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहार जालन्याचे उपजिल्हाधिकारी राजेश उर्फ राजाराम इतवारे यांना तीन लाख रुपये लाचीची मागणी आणि लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल अटक केली सुमारे एकसष्ट लाख रुपयांचं देयक मंजूर करण्यासाठी इतवारे यांनी आपल्या एका सहकार्यामार्फत साडेचार लाख रुपयांची लाच मागितली होती तडजोडयंतींती तीन लाख रुपये लाच स्वीकारण्याचा प्रयत्न करताना इतवारे आणि त्यांच्या सहकार्याला अटक करण्यात आली शेतकऱ्यांकडची सर्व तूर शासनानं खरेदी करावी अशी विनंती करणारी आणखी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात काल दाखल करण्यात आली यापूर्वी दाखल एका याचिकेसह या दोन्ही याचिकांची सुनावणी आज खंडपीठासमोर होणार आहिदर बिदर मुंबई ही आठवड्यातून तीन दिवस धावणारी रेल्वे नियमित करावी आणि बिदर यशवंतपूर बिदर हैदराबाद या दोन गाड्यांचा विस्तार लातूरपर्यंत करावा या मागणीसाठी काल उदगीर इथं बंद पाळण्यात आला सर्वपक्षीय नेत्यांनी पुकारलेल्या उदगीर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला शहरातल्या बाजारपेठा बहुतांशी बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आह रेल्वे नियमित करण्यासंदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं दरम्यान लातूर एक्सप्रेस ही गाडी बिदरपर्यंत वाढवण्यास हो लातूर तसंच उस्मानाबाद इथल्या नागरिकांचा विरोध आहे या पार्श्वभूमीवर नऊ रोजी रेल लोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे बिदरपर्यंत विस्तारित केलेली लातूर मुंबई रेल्वे लातूर इथून सोडावी या मागणीचं निवेदन लातूरचे खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी काल दिल्लीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिलं प्रभू यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करत ही रेल्वे लातूर मुंबई अशीच राहणार असल्याची खात्री दिल्याचं डॉक्टर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं आहा हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष जयश्री देशमुख यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला असून नगराध्यक्षपदाचा कार्यभार वसमतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहा औरंगाबाद जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सध्या दोनशे गावांमध्ये सुरू असलेली सर्व कामं येत्या पंधरा जूनपर्यंत यंत्रणांनी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काल औरंगाबाद इथं यासंदर्भात झालेल्या बैठकीत दिल कामं पूर्ण न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी अधिकारी वर्गातली उदासीनता दूर करणं आवश्यक असल्याचं मत विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त आहे ते परभणी इथं पत्रकारांशी बोलत होते मराठवाडा सक्षम व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असून शासनाच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनीही सक्षम राहणं गरजेचं असल्याचं भापकर म्हणाल लातूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच अध्यक्ष अनिल पोलकर यांची मध्य रेल्वेच्या झोनर रेल्वे सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आह प्रवाशांचे प्रश्न मंडळाकडे मांडण्यासाठी ही समिती कार्यरत आहे नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे राज्यातल्या सर्व कारागृहातल्या कैद्यांसाठी विविध पदविका पदवी तसंच पदव्युत्तर पदवी, पदवी, पदवी शिक्षण उपलब्ध करून जाणार आह विद्यापीठाच कुलगुरु ई वायुनंदन यांनी काल नाशिक इथं एका कार्यक्रमात ही घोषणा केली गुन्हेगारी मानसिकता बदलून कैद्यांना समाजात एक चांगला नागरिक म्हणून जगता यावं यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं कुलगुरु म्हणाले कोल्हापूर इथं महिलांसाठी मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आह काल कोल्हापूर इथं बोलत होत महिला स्वयंपूर्ण भावात ह्या या, या मागचा उद्देश असल्याचं पाटील यांनी सांगितलं हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जागा तसंच आवश्यक निधी सरकारकडून उपलब्ध करून दिला जाईल असं पाटील यांनी यावेळी नमूद बातम्या चालू वर्षाचा स्वच्छता सर्वेक्षण अहवाल जारी मराठवाड्यातल्या एकाही शहराचा पहिल्या शंभर शहरात समावेश नाही राज्यातल्या सर्वोत्कृष्ट नगरपरिषदा तसंच महापालिकांचा गौरव उस्मानाबाद अ अवर्ग नगर परिषदेचा पुरस्कार बिलार या देशातल्या पहिल्या पुस्तकांच्या गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि जालन्याचे उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांना तीन लाख रुपयांच्या लाच प्रकरणी अटक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी दहा वाजता